नमस्ते मित्रांनो राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे कारण अखेर मुख्यालयाबाबत मोठा जो वाद झालेला होता तो आता शमण्याची चिन्ह दिसत आहेत कारण राज्यातील शिक्षकांच्या मुख्यालय राहण्याबाबत एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे गिरीश महाजन यांनी याबाबतची महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्यामुळे शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याबद्दल तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर मुख्यालय राहण्याच्या मुद्द्यावरून रविवारी शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून आपली कैफियत मांडली मात्र शिक्षक भारती संघटनेनं आता हा प्रश्न थेट ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सादर केला आहे तर कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष नवनाथ गेंड प्रकाश दाने भरत शेलार सुभाष मेहेर आणि महेंद्र बारवाल यांनी गिरीश महाजन यांची भेट घेऊन मुख्यालयाची अट रद्द करण्याची मागणी केली आहे पवार महाजन यांनी वि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीकडे आणि गुणवत्ता विकासाकडे लक्ष द्यावे बाकी प्रश्न आम्ही सोडवतो असे आश्वासन दिले तसेच सर्व अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता जुनी पेन्शन वस्तीशाळा शिक्षकांना मूळ नियुक्ती दिनांकाचा लाभ पदवीधर शिक्षकांना सरसकट चार हजार तीनशे रुपये ग्रेड पे आणि सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे सुनील चिपाटे यांनी सांगितले आहे दरम्यान शिक्षणमंत्री केसरकर यांनी पुढील आठवड्यात शिक्षकांच्या प्रश्नावर बैठक बोलवली आहे असेही त्यांनी सांगितले आहे